धोनीवाडी येथे एसएम माळी ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. धोनीवाडी येथे उद्योजक एसएम माळी ग्रुप तर्फे 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल एन नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माळी उपस्थित होते. सुरुवातीस बाबूराव माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून 90%पेक्षा अधिक गुण मिळविल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षण महर्षी एस एम माळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभही पार पडला. यावेळी पल्लवी खोत हिने 98.40% गुण संपादन करीत राज्यात प्रथम आल्याने सत्कार करण्यात आला. रोहिणी नागराळे, प्रणाली नागराळे, कलगोंडा पाटील, वृषाली खोत, श्वेता घाटके यांचाही सत्कार करण्यात आला. 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या प्राजक्ता माळी या विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एल एन नाईक म्हणाले, धोनीवाडीतील शिवाजी माळी म्हणजे एक आदर्श आहे. त्यांनी समाजकार्यातून शाळेला जमीन दान दिली असून शाळेसाठी मोफत खोल्याही दिल्या आहेत. शिवाय गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन प्रेरणादायी कार्य केल्याचे सांगितले. सर, ನನಗೆ ಮೊದಲಿಗೆ ಬಂದಾಗ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಸಲ ಶಾಲೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ಎರಡನೇ ಶಾಲು ಈ ಒಂದು ಊರಲ್ಲಿ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅವ್ರು ಏನ್ ಶಾಲು ಯಾವ ಇದರಿಂದ ಹೊಲಿಸ್ತಾ ಇದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಏನ್ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವ್ರು ಆಶೀರ್ವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೂ ನಾನು ಹೊತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅದನ್ನ ನಿಭಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇನ್ನೂ ನಿಭಾಯಿಸುವಂತ ಒಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯ ನನಗೆ ಕೊಡ್ಲಿ, ಆ ದೇವರು ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಇವರು ಸಹ ಸಹಾಯ ಕೊಡ್ಲಿ, ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಈ 5 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದು ಸುಮಾರು 3 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಈ 3-4 ವರ್ಷಗಳ ಒಂದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನೇ ಒಂದು ಹೆಸರುವಾಸಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸಹ ಸಾಕಷ್ಟು ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ. ಈ 2 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಹೆಸರುವಾಸಿ ಆದಂತ ಶಾಲೆ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಂದಾ ನಂಬರ್ ಸಿಗೋದು. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸಹ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಮರಾಠಿ ಅಭಿಮಾನಿಗಳು ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಸಾಧನೆಗೆ ನಾವು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಸಾಕಷ್ಟು ನಮನ ಪತ್ರಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಮುಖಾಂತರ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವು ಎಲ್ಲ ಕೀರ್ತಿ ಏನಪ್ಪ ಅಂತ ನಮ್ಮ ಊರು ಸಿಗ್ತಾ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಈ ಒಂದು ಊರಿನ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ವಾಸ್ತವ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಆರಾಧ್ಯ ದೇವತೆ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಒಂದು ಪ್ರಭಾವ ಅದ. ಆ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚೇತನಗಳು ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ. मी त्यांचं पूर्णपणे आभार मानते व त्यांनी पुढे असेच आम्हाला पूर्ण सहकार्य करू देत व आमच्या शाळेचे नाव असेच पूर्ण देशभरामध्ये होऊ दे असं मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमास अण्णासाहेब ऐदमाळे, शशिकांत कांबळे, अशोक घाटगे, सकाराम नागराळे, अण्णासाहेब घाटगे, बाळू पाटील, मल्लू सदलगे, सुभाष माळी, किसन खोत, दयानंद पाटील, भारत सादळकर, महादेव खोत यांच्यासह मान्यवर विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. कोणे यांनी सूत्र संचालन केले.